पुढच्या बातमीकडे बाळासाहेब ठाकरे असते तर आमदारांना आणायला स्वतः कारण असं यांनी बाळासाहेब जाणार हे समजताच आमदार परतले असते असंही गोरे यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेतील फुटीवर नीलम गोरे यांनी वक्तव्य केले शिवसेनेमध्ये तीन ते चार महिने अस्वस्थता होते असंही त्या म्हणाल्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता होती आणि नंतर त्याचा स्फोट झाला एकनाथ शिंदे यांची बाजू उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतली नाही असा थेट आरोप निलम गोरे यांनी केलाय बाळासाहेब असते तर स्वतः गुवाहाटीला गेली असते आणि त्या ठिकाणी असते आणि बाळासाहेब कारने निघालेत म्हटल्यावरती सगळे परत आले असते हा फरक आहे विमानाने जायची साहेबांना आवश्यकता नव्हती गुवाहाटीला हा कुठल्याही परिस्थितीत एकनाथजी शिंदे यांना शिस्तीच्या बद्दल कुठलीच जाणीव पक्षाने मतभेद काही असतील त्यांना मतभेदांबद्दल विचारणा केली होती ना शिस्तीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली होती ना त्यांच्या काय प्रश्न होते आमंत्र्यांचे आमदारांचे की त्यांना निधी मिळत नाही आहे किंवा त्यांना वेळ मिळत नाही आहे प्रश्नांवर तोडगा निघत नाही आहे त्यासुद्धा होत नव्हत्या त्याचा दबावसुद्धा असे शिंदेसाहेब आणि सगळ्यांवर होता याची दखल तीन चार महिने आतमध्ये अस्वस्थता होती तरी कुणी घेतली नव्हती आणि त्यामुळे शेवटी ते धुमसत राहून त्याचा शेवटी स्फोट झाला ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्या स्फोटाला म्हणायचं की दुसऱ्या पक्षाने ते घडवलं मुळामध्ये आतमध्ये जर का अस्वस्थता नसती तर कुणाला अशी संधीच मिळाली नसती